राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांना सर्वात जास्त राजकारणाचा अनुभव आहे म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो, मात्र अशा नेत्याने बच्चू कडू यांच्याविषयी असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे। एवढेच नाही तर तमाम दिव्यांग बांधवांचा अपमान आहे। पवार साहेब दुसऱ्या अर्थाने बोलतात हे सर्व श्रुत आहे, त्यामुळे भाऊना गल्ली बोळातील म्हणणे म्हणजे त्यांचे राजकीय वजन वाढल्याचे पवार साहेबांनी मान्य केलं असेल असे मत उस्मानाबाद प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी व्यक्त केलं। आम्ही सर्वसामान्य गल्ली बोळातील नागरिकांच्या हृदयात आहोत असे म्हणत भविष्यात ओम प्रकाश बच्चू कडू यांच्याविषयी असे वक्तव्य कोणीही केल्यास खपवून घेतले जाणार नाही यावर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वयाचा, त्यांच्या राजकीय अनुभवाचा, तसेच त्यांच्या थोरपणाचा आम्ही आदर करतो, परंतु काल त्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून तीव्र शब्दात आम्ही निषेध करतो। राहिला विषय त्यांनी वक्तव्य केलेल्या प्रश्नाचा, त्यांनी बोलले की बच्चूभाऊ गल्ली बोळातील नेते आहेत। हो, आम्ही आहोत, आम्ही गल्ली बोळातल्या दिव्यांगाच्या हृदयातले व्यक्ती आहोत, गल्ली बोळातल्या शेतकऱ्यातल्या हृदयातील व्यक्ती आहोत, गल्ली बोळातल्या विधवा माता भगिनींच्या हृदयातील आम्ही व्यक्ती आहोत, गल्ली बोळातल्या पालावरची आदिवासी लोकांच्या हृदयातील आम्ही व्यक्ती आहोत। तर आदरणीय शरद पवार साहेबांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आज राज्यातील तमाम दिव्यांग बांधवांच्या तुम्ही भावना कुठतरी हे वक्तव्य करून दुखावलेलं आहे, तसेच आणि बच्चूभाऊच्या प्रहार संघटनेचा आज खुद्द दोन आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेतील विविध लोकप्रतिनिधी आहेत, आज विचार करायला गेलं तर शरद पवार साहेबांनी स्वतः कबूल केलं की माझ्याकडे एकही आमदार सध्या शिल्लक नाही। या विषयाचा पुढचा त्यांनी विचार करावा, आणि ज्यावेळेस शरद पवार साहेब एखादं वक्तव्य बोलतात महाराष्ट्र राज्यांना, राज्यातील जनतेला ज्ञात आहे की बाबा शरद पवार जे बोलतात त्याच्या विरोधात अर्थ राजकीय जनतेला नंतर उमजून येतो। शरद पवार, आदरणीय शरद पवार म्हणतात किंवा गल्ली बोळातील बच्चू कडू, आज त्यांनी गल्ली बोळातील बच्चू कडू हा उल्लेख केला, त्याचा अर्थ असा आहे की नक्कीच कुत्र आज बच्चूभाऊ त्यांना कुठंतर हृदयात खटकतायत, नक्कीच बच्चूभाऊ यांची राजकीय उंची वाढलेली आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे। तरी शरद पवार साहेबांना विनंती आहे, तमाम राज्यातील दिव्यांग बांधवांच्या वतीनं विनंती आहे की त्यांनी शरद आमचे आदरणीय बच्चूभाऊ यांच्याबद्दल अशी वक्तव्य थांबवावे आणि दिव्यांगाच्या भावना दुखायचा प्रयत्न त्यांनी करू नये, आणि अन्य अजून यापुढे जर अशा भावना दुखवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दिव्यांग बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन करू हे असं आम्ही त्यांना आज या तुमच्या चॅनलद्वारे आम्ही सांगतो।